अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। खत्म हो रहा है ना आज, इच्छा प्रकट है। अमर रहे, अमर रहे, महासाहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, महासाहेब अमर रहे। जय हो। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराज। आज महासाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृती दिन आहे। महासाहेब म्हणजे एक मायेचा पाझर, मायेचा धडा शिवसैनिकांसाठी। महासाहेब हजारो नव्हे तर लाखो शिवसैनिकांना प्रयत्न प्रेम महासाहेबांनी दिलेलं आहे। या प्रेमाच्या माध्यमातून ज्यावेळेस महासाहेब मराठवाड्यात येत होत्या, 94 वेळेस या मराठवाड्यात महिलांचा मेळावा आयोजन केला होता, त्याला महासाहेबांनी पहिदार उघडायच्या प्रकारचे हात दिले आणि खरोखर दार उघडलं होतं। आजही शिवसेना सत्तेचे प्रत्यक्षात उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री। मला वाटतं शिवसेनेच्या दृष्टीनं, महासाहेबांच्या दृष्टीनं, शिवसेना प्रमुखांच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा क्षण आज या महाराष्ट्रात आहे। आणि आज हे आम्ही महासाहेबांचं जे मायेचा जरा घेऊन पुढे चालतोय, संकल्प करतोय की येणाऱ्या काळात सुद्धा ज्या निवडणुका येणार आहे त्या जिंकण्याचा संकल्प आम्ही या निमित्तानं केलेला आहे। मात्र दरवर्षी आम्ही महासाहेबांच्या स्मृतीदिनी एक संकल्प करत असतो, तो तरीच येण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो। यावर्षी कोविडचा नायनाट झाला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकात शिवसेना नेहमीसारखी ताकदीनं उभी राहिली पाहिजे हा संकल्प आम्ही केलेला आहे। आमच्या सर्वांच्या शिवसैनिकांच्या, कोट्यवधी शिवसैनिकांच्या महा आणि आज त्यांचा 25वा स्मृती दिन तिथे साजरा होतो। कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरेजी या म्हणजे आज 25 वर्ष झाले आम्हाला त्या ठिकाणी ते सोडून गेले आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी दुःखी आहोत। सरकार महाराष्ट्र शिवशाही सरकार येताना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे अहोरात्र पण फिरत राहिले, खूप जबरदस्त त्यांनी त्यावेळेस प्रचार केला आणि महासाहेबांनी त्या ठिकाणी देवीला साकडं घालून त्या ठिकाणी साकडं घालून सांगितलं की आज महाराष्ट्र जनतेसाठी सरकार येऊ दे आणि सरकार आलं, पण ते सरकार आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी खूप काही त्याचा लाभ घेता नाही आला। महासाहेबांना त्याच पिरियडमध्ये त्या ठिकाणी त्या गणपतीचे दिवस होते आणि अचानक आम्हाला निरोप आला की महासाहेब गेल्या आणि एकदम सगळेच दुःखी झाले। आम्ही सगळे कार्यक्रम सोडून मुंबईला गेलो आणि सगळं पाहिलं तर सगळ्यांच्या डोळ्यात खूप अशी शिवसेना प्रमुख दुःखी झाले। परंतु मी या ठिकाणी सांगेन की आज मुख्यमंत्री जे आहेत, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आज उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महासाहेबांच्या शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने झाले। परंतु एक सांगतो मी आपल्याला की आज त्यांना ते पाहावलं म्हणजे पाहायला पण मिळालं नाही, माझं मुलगा त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला। आज त्यांच्याच कृपेने, त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी आम्ही महासाहेबांना तेच साकडं घालतोय की उद्धवसाहेबांचं मुख्यमंत्रीपद खूप यशस्वीपणे त्या ठिकाणी त्यांनी आज जे काही आज कोरोना एकदम संपत आला आहे तो फक्त त्यांच्या शिस्तीमुळे आलेला आहे, त्यांच्या कडक लॉकडाऊनमुळे आलेला आहे। आणि म्हणून मलाही या ठिकाणी सांगायचं की आज महानगरी सगळीकडे, परंतु परत केंद्र सरकार म्हणतं की तिसरी लाट आहे, शक्यता आहे, म्हणून आज आम्ही कुठलाही कार्यक्रम न करता फक्त श्रद्धांजली टाईप असल्या ठिकाणी फुलार्पण केलेलं आहे। बाकी
काहीच करताच झालं नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही साहेबांना कुठे कुठे वंदन करतो शिवसेना संभाजी।